5 कोटी किती आहे? किती आहे? जिल्हा अध्यक्षाला पक्ष देतो आमचा 22 कोटी. सांगा निधी कुठे येतो ते. जिल्हा अध्यक्षाला आमचा पक्ष देतो 22 कोटी. त्यो जिल्ह्यात वाटतो 4 आमदारचा फंड एकटा वाटतो घडी त्यो. त्याच्यावर भ्रम आहे यांचा, कुठून आलं आणि कसं आलं. दादा आमचा मनोदानाच विषय आपण ज्या ज्या वेळी सांगितलं, जो जो विषय सांगितला तो आपण मार्गी लावला. आणि या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता कुठलाही आला, आजपर्यंत माझा इतिहास आहे, या तालुक्यातला कुठला कार्यकर्ता आला तर कधीही त्या कार्यकर्त्याला मोकळ्या हातानं बोराटवाडीतनं परत येऊ दिलं नाही. कधीच नाही. कुठलं काम असू दे कधी येऊ दिलं नाही. एवढंच मी सांगेन, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन राहावा, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा. पार्ल्याचं उदाहरण तुम्ही बघितलं. पार्ले गावात गेलतो, याच्या गटातलं गाव आहे. मी गावात गेलो, मला नेलं, हलगी वाजवली, फटाकड वाजवले, म्हणजे 25 वर्षापासून नदीच्या बाजूने एक संरक्षक भिंदन रस्ता बांधायचा आहे. 25 वर्षात आमच्या आमदाराने दिलं नाही. अहो जयकुमार गोरे गेला 25 महिने सुद्धा नाही लागले हो. 7 कोटी रुपयाचा रस्ता त्या गावाला दिला जयकुमार गोरेने. हा नाही माझा मतदारसंघ, नाही माझा मतदारसंघ. हाई सगळ्या गावात सांगायचं म्हणजे ही मला म्हणते किती बरोबर तुझ्या लक्षात असू द्या. म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून ती विनंती करतो, माया बहिणीना, आपल्या सगळ्यांना, बाबांनो एकदा वेगळा प्रयोग करून बघा या भागाचा काया पालट होईल, राज्याचे सगळे प्रश्न पाण्याचे सुटतील. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून ताकदीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणावाच लागेल. त्यासाठी आपण सगळे मिळून शपथ घेऊया. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सांगतो, पुन्हा जाताना सांगतो, तुम्ही बाकीची चिंता करू नका, स्टेजवर त्याची काळजी करू नका, आता जबाबदारी तुमची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ज्या कामासाठी आपण मागणी पण केली नाही अशा कामाचं भूमिपूजन करताना काहीच वाटत नाही. आपण काहीच वाटत नाही मग बारस गाळायची एवढी सावज असेल तर लगेच पण घेतलं पाहिजे. केलं पाहिजे ना. असं दुसऱ्याच्या कोणाचं नाव ठेवायला गेलं तर हानतील का नाही माणसं. समजून घ्या तुम्ही ही परिस्थिती काय येते. बाकी समजून घ्या, आमदार आहे, 25 वर्ष आहे, आम्ही सन्मान करत, पण का असं वाटत, काही परिस्थिती निर्माण होते. गावागावामध्ये आज लोक समोरची माणसं काम करतायत पण आमदाराचं काम नाही येते. गावागावामध्ये का माझा वस्तीकर कामांची काम लोकांची कामं होत नाही, का अडचण निर्माण होत आहे. जयकुमार गोरे इथं आल्याचा एवढा वेदना होता दादा, तर ही वेळच का निर्माण होऊ दिली. का जयकुमार गोरे तिथल्या लोकांना गरज भासली, का इथल्या कार्यकर्त्याला आवश्यकता भासली की आमचं काम जयकुमार गोरे करू शकतो. त्या जयकुमार गोरे आम्ही इथं 80 किलोमीटर, 70 किलोमीटर, 60 किलोमीटर जातो, का गरज भासली. आणि इथं 25 किलोमीटर, 20 किलोमीटर असताना आमदाराकडे माणसं जात नाही, तिकडे काय येतात. याच आत्मपरीक्षण आमदारांनी केलं पाहिजे हे माझं या निमित्तानं मत आहे. आणि किमान काका एवढं सगळं घडल्यावर तरी मी तर आत्मपरीक्षण करतो. माझा एखादा कार्यकर्ता नाराज झाला, एखाद्या कार्यक्रमाला आला नाही, कामाबद्दल जोरात बोलला, तरी मी विचार करतो की आज संपर्काव जोरात का झाला नाही, आज संपर्काव जोरात का बोलले. आज एखादा आमचा विधानसभा कार्यकर्ता असेल तो असं का बोलला, एवढं आत्मपरीक्षण कर. आज एखाद्या गावात गेलो, मला माणसं जायची सवय आहे, सहज गावात गेलो तर 1500 माणसं असतात. एखाद्या गावात जरी 5-25 माणसं कमी असली तरी सुद्धा मी संध्याकाळी घरी जायचं विचार करतो, आज 20 माणसं कमी वाटले. अरे का कमी असतील, का कमी असतील. या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण आपण करतो. एवढं सगळं आत्मपरीक्षण आपण करतो किंवा 25 वर्ष जे आमदार आहे ते आमदार कधी आत्मपरीक्षण करतात का नाही करतात याचा विचार करण्यासाठी परिस्थिती आहे. म्हणून दादा आपण परिवर्तन यात्रा काढली. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आपण अनेक योजना या ठिकाणी सांगितल्या. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपण काय सरकार देतं, मोदीजी काय देतात हे सांगितलं.
माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या त्या माता भगिनींचं सरकार काय देतं हे आपण सांगितलं. आणि हे सगळं आपण जेव्हा सांगता तेव्हा हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे करतं हे लक्षात असू द्या. 11 चा 11 आमदार या जिल्ह्यात निवडून आले होते तर शरद पवारांच्या पक्षाचे होते. एवढं प्रचंड प्रेम शरद पवार साहेबांनी या जिल्ह्यावर शरद पवार साहेबांच्या जिल्ह्याने केलं आणि या प्रेमाचा मोबदला पलीकडे बसलेच राष्ट्रवादीचे नेते कधी कधी माझं लोकांना अडचण वाटते वाटते अडचण मला माहिती नाही काय. पण माझा प्रश्न आहे की या एवढ्या मोठ्या प्रेमाच्या मोबदल्यात आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याला काय मिळालं या जिल्ह्याला काय मिळालं. अनेकदा मी बोललो अनेकदा बोललो काय मिळालं अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळालं नाही नाही मिळालं कधी उत्तर. कोण किती मोठा असू द्या कोण किती मोठा असू द्या जर आमच्या वाटर किरोली गावाला रोडच यायला नाही तर त्यांचं मोठे पण आम्हाला काय करायचं आम्हाला आमच्या गावाला रस्ता देणारा माणूस पाहिजे का करायला लागतो. आज मला खेदानं सांगावं सर तुम्ही लोक ज्या आमदारांना निवडून देता ज्या भागातलं ते आमदार म्हणून काम करतात त्या भागातलं टेंबूची पाणी योजना जाते मला अजून कोणी सुटलंय म्हणजे जिल्ह्यातले नेते काय करत होते जेव्हा ह्या पाणी योजना तयार झाल्या तेव्हा ह्या जिल्ह्यातले नेते करत काय होते. टेंबू सारखी पाण्याची योजना ज्या योजनेचा उगम आमच्या सातारा जिल्ह्यात आहे पाणी सीएमसीची ती पाणी योजना कोयनेचं पाणी इतकं उचलून गेलं सातारा जिल्ह्यात तर एक थेंब दिलंच नाही दिलंच नाही थेंब पाणी. पण जिथून कराड तालुक्यातून ही योजना चालू होते त्या कराड तालुक्याला सुद्धा एक थेंब पाणी या सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतलं आहे. मला सांगा काळ्या वाजवायचा विषय आहे का 22 CMC पाण्याचं एकही थेंब पाणी येतं या जिल्ह्याला ना मिळता हे पाणी जर डायरेक्ट सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला गेलं तर ह्या जिल्ह्यातलं नेतृत्व ह्या जिल्ह्याचे नेते कुठे कुठे कोणते कुठे सांगा मला जिथून जिथून टेंबू चालू होते टेंबू गाव आहे तिथं सांगाव किती आहे 8 किलोमीटर सांगू 8 जिथून योजनेची निर्मिती होते त्या गावात योजना जाते त्या गावात 8 किलोमीटर सांगाव आहे ती योजना होऊन पाणी गेलं ते माझ्याही तालुक्यातनं गेलं समजून घ्या माझ्या तालुक्यातनं कसं गेलं माहिती आहे का तुम्हाला टेंबूचं पाणी तालुक्यातनं गेलं पण किमान 7 किलोमीटरचा पूल टाकला मान तालुक्याला चिकटू नाही दिलं पाणी खटाव तालुक्याला शिव पण दिलाय पाण्याला त्या पूल टाकला पूल आणि पुढावर पाणी गेलं. आणि जर शामगाव सारख्या गावाला 8 किलोमीटर अंतरावर पाणी दिलं नाही आणि मी शामगावचा आमदार म्हणताना लाज नाही वाटत आता गाव उपोषणाला बसलं पाणी मागून 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष गेली आता गाव उपोषणा बसलं आमदारीला येऊन सांगतो मी पाणी देऊ शकत नाही मी पाणी देऊ शकत नाही म्हणून आम्हाला सांगतात. मला सांगा जर तुम्हाला शामगावला पाणी देता येत नाही मी देऊ शकत नाही तर कुणीच देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता पण खासगी पंडित जयकुमार द्वारे देऊ शकतात. फोन आला दादा म्हणजे आपले कार्यकर्ते बसलेत काही करा भाऊ पण ते लोक उपोषणा बसलेत तब्येती बिघडायला लागल्या आपलं गाव येऊन बसतोय आमच्या महिला वगैरे येऊन बसतायत त्या लोकांना काही करून काहीतरी मार्ग काढला पाहिजे उपोषण सोडायला लावलं पाहिजे. आता जयकुमार गोळीचा तो स्वभाव आहे मी उपोषण सोडायला गेलो तर जाताना सगळी व्यवस्था झाली तरच उपोषण सोडायला जाईल नाही तर मी पाया पडून उपोषण सुरू येईल. पण खोटं आश्वासन देणारे आव्हान जयकुमार गोरेची आहे. मी जाताना सगळ्या अधिकाऱ्यांची आधी 2 बैठक घेतल्या होत्या सगळ्यांशी चर्चा केली शामगावला पाणी देता येत आहे का याची माहिती घेतली
सांगवाला पाणी देताना काय अडचण आहे त्याची माहिती घेतली आणि सगळ्या अडचणी अधिकाऱ्यांनी मला सांगितल्या आणि अधिकाऱ्यांना जाता एवढंच सांगितलं या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहेत या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहेत अधिकारी म्हणून तुम्हाला अडचणी मार्ग करायला लागेल मी गावात जाऊन सांगतोय मी सांगवाला पाणी देणार आहे आणि ते पाणी देण्यासाठी जे करावं लागेल ते करा अशा पद्धतीची भूमिका मी अधिकाऱ्यांच्या जवळ मांडली अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सांगवाला निवडणुकीच्या आत आम्ही सांगवाला पाणी योजना मंजूर करू अशा पाणी मंजूर करू अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली मतदारसंघात एकत्र येऊन या गावाच्या या तालुक्यातल्या गावाला पाणी दिलं पाहिजे मिळालं पाहिजे भूमिका घेतो आणि पाणी देतो आणि तालुक्याचा आमदार 15-20-25 वर्षापासून आमदार असताना त्या गावाला पाणी देऊ शकत नाही कोयनेचा काठचा हा भाग आहे कोयनेचा काठचा भाग आहे उर्मोली कुठे माहितीये तुम्हाला उर्मोलीत जयकुमार पिली भटात पाणी येणं अंतर किमान 170 किलोमीटर आहे 170 किलोमीटर पाणी येणं या भागातल्या गावागावात अजून पाणी नाही जायगाव इथं आर्वी तुमचा नेता त्या वेळू या सगळ्या गावाला पाणी आहे पलीकडची रहमतपूरच्या बाजूची गाव आमचा निलेश माझ्याकडे घेऊन आला त्या गावाचा तिथं पाणी नाही मला समजत नाही ही माणसं सुटपूस कशी शकतात ही माणसाला झोप लागतीच कशी अरे पाणी कोयनेच वाहतय पाणी कृष्णेच वाहतय पाण्याचा पूर येतोय माझ्या गावात शिरतोय कळालात शिरतोय कुठं कुठं शिरतोय आणि कळाल पासून कोयनेपासून 10-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचा शेतकरी पाणी करून तडपडतोय आमच्या भगिनी पाणी करून तडपडताय या माणसाला झोप लागती कशी संसिद्ध केलं पाहिजे पहिल्या 5 वर्षात पाणी दिलं नाही दुसऱ्या 5 वर्षात पाणी दिलं नाही तिसऱ्या 5 वर्षात पाणी दिलं नाही चौथ्या 5 वर्षात पाणी दिलं नाही पाचव्या 5 वर्षात पाणी दिलं नाही अरे अवताराला झुपलेला बैल सुद्धा एक दोन वेळा बसला तर अपशकून झालाय म्हणून बाजारात नव्हता खरं गेलाय तुम्ही शेतकऱ्यांचे अवताराला एक दोन वेळा बैल बसला तर अपशकून झालाय म्हणता अगदीच प्रेम असलं तर घरात मिळून बांधता पण पुन्हा शेतात आपण घेत नाही त्याला बाजार दाखवतो हा 25 वर्ष झाला बैल बसलाय उठलाच नाही आता कधी देणार